नांदेड हैदराबाद आणि नांदेड मुंबई नंतर आता नांदेडहून नांदेड अमृतसर ही विमानसेवा आजपासून सुरू झाली. आज दुपारी 1:30 अमृतसरहून 170 प्रवासी घेऊन एअर इंडियाचे विमान नांदेड विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर 2:00 नांदेडहून 52 प्रवासी घेऊन या विमानाने अमृतसरकडे भरारी घेतली. आठवड्यातून 2 दिवस ही सेवा सुरू राहणार आहे. नांदेडमध्ये शिखांचे 10वे गुरु श्री गुरु गोविंद सिंगजी महाराज यांचे समाधी स्थळ आहे. नांदेडच्या तख्त सचखंड गुरुद्वाऱ्याला दर्शनासाठी देश विदेशातील भाविक मोठ्या संख्येने येतात. त्यात पंजाब आणि हरियाणाहून येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक आहे. मात्र या भाविकांना 2 दिवसाचा प्रवास करून रेल्वेने यावं लागत होतं. नांदेड अमृतसर ही विमानसेवा सुरू करण्याची शीख समाजाची अनेक वर्षापासूनची मागणी होती. केंद्राच्या उडान योजनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 महिन्यापूर्वी या सेवेची घोषणा केली होती. आजपासून ही सेवा सुरू झाली. पहिल्या विमानाने अमृतसरहून आलेल्या प्रवाशांचे आणि नांदेडहून अमृतसरला जाणाऱ्या प्रवाशांचे गुरुद्वारा बोर्डातर्फे विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले. माझं नाव डॉक्टर लक्ष्मी आहे. मी अमृतसरला राहते आणि नांदेड म्हणजे माझं लग्न अमृतसरला झालं आहे, तर माझ्यासाठी तर खूप चांगलं झालं आहे की मला डायरेक्ट ट्रॅव्हल मिळतं आहे. आणि त्याशिवाय अमृतसरहून खूप सारी जे यात्री येतात नांदेडला, त्यांना तर खूप फायदा होईल, कारण एकच ट्रेन आहे आणि ज्यांना लवकर येऊन लवकर जायचं आहे मग त्यांच्यासाठी खूपच चांगलं आहे. आज जाणार आहे, आजपासून फ्लाईट सेवा सुरू झाली आहे. खूप खूप फायदा आहे ह्याचा, खूपच शब्दात नाही सांगू शकत एवढं चांगलं केलं आहे. थँक्यू. मारे को जो यहाँ से नांदेड सिटी से जो फ्लाइट चालू हुई अमृतसर के लिए, हमारे को इसकी बहुत ज़्यादा खुशी हुई और हमारे को इसकी सहूलत भी बहुत अच्छी है. वाहेगुरु कृपा करे ऐसे ही चलता रहे. 2 तख्त स्थानों को जोड़ने वाला है ये, बहुत बहुत ज़्यादा चलेगा, क्योंकि वहाँ से अमृतसर से पूरी की पूरी संगत अमृतसर से आ रही है. जो हम ट्रेन पे जाते थे इधर से, ट्रेन पे जाने के 2 दिन लग जाते थे, 2 दिन और 1 रात, और इससे ये हमारे को 2 घंटे में लेके जाएगा. इससे हमारे को टाइम की भी बचत होगी और हमारे को अच्छा फ़ायदा मिलेगा इसका. हम इसके जैसे ये हम व्यापारी लोगों को इसका बहुत अच्छा फ़ायदा है, यात्रु लोगों को बहुत अच्छा है. 2 घंटे में आ सकते, 2 घंटे में जा सकते, 1 दिन में दर्शन करके जा सकते हैं. वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी. श्री गुरु गोविंद सिंह जी महाराज यांच्या पावन पवित्र स्थळी तखत सचखंड श्री हजूर अफजलनगर साहब नांदेड व पंजाबचे पवित्र स्थान गोल्डन टेम्पल अमृतसर यांच्या दरम्यान विशेष एअर इंडियाची विमानसेवा आजपासून सुरुवात झाली आहे. गुरुद्वारा बोर्डातर्फे ही विशेष सेवा आरंभ करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. माननीय सरदार तारासिंगजी गुरुद्वारा बोर्डचे अध्यक्ष व तसेच सर्व सदस्य गुरुद्वारा बोर्ड, माननीय संत बाबा कुलवंतसिंगजी समूह पंचप्यारे साहेबान यांच्या आशीर्वादाने व गुरुद्वारा बोर्डाच्या प्रयत्नाने आज ही विशेष विमानसेवा सुरू करण्यात आलेली आहे. 2 पवित्र स्थळ अमृतसर साहेब व हजूर साहेब हे जगप्रती स्थळांना जोडणारी एक विमानसेवा आजपासून एअर इंडियातर्फे सुरू करण्यात आली आहे. त्याबद्दल मी भारत सरकारचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व सर्व मंत्री महोदय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी व सर्व मंत्री महोदयांचा, विशेष गुरुद्वारा सचखंड बोर्डचे माननीय संत बाबा कुलवंतसिंगजी, माननीय पंचप्यारे साहेबान, माननीय सरदार तारासिंगजी अध्यक्ष गुरुद्वारा बोर्ड व सर्व सदस्यतर्फे हार्दिक आभार व्यक्त करतो. एअर इंडिया यहाँ एयरपोर्ट से लेकर गुरुद्वारा तक की संगत के आने जाने की सुविधा यहाँ पे हमने गुरुद्वारा बोर्ड की तरफ से फ्री रखी हुई है. नवी एयर कंडीशन बस यहाँ पे और गाड़ियाँ भी यहाँ रखी हुई हैं, जिससे यात्रियों को गुरुद्वारा जाने आने में फ्री सेवा मिलेगी. जिस प्रकार से हम रेलवे स्टेशन पे हम ये पहले सेवा गुरुद्वारा के लिए दे रहे, उसी प्रकार से यहाँ पे गाड़ियों का प्रबंध किया गया है. और रहने के लिए भी एयर कंडीशन कमरे टोटल हमारे पास 1200 कमरे इस समय हैं लगभग, जिसमें से 700 कमरा जो एयर कंडीशन है और 500 कमरा नॉन एसी है. जिस प्रकार संगत चाहती है उसी प्रकार से उनको रूम दिया जाता है. इन शब्दों के साथ वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह.